गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील सौ रश्मी व श्री रवी डांगे यांनी एक नवीन हाऊस बोट बनवली आहे। या प्रवासी हाऊस बोटचा शुभारंभ आज माजी आमदार विनय नातू आणि माजी आमदार सुवर्णदुर्ग शिपिंगचे चेअरमन डॉक्टर चंद्रकांत मोकल यांच्या हस्ते करण्यात आला। ही बोट प्रशस्त आणि चांगली आहे आणि इंजिन सभी चांगली आहे, त्याच्यामुळे रेट चांगला आहे आणि डबल गाडी फिरण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे आणि रवी डांगे यांनी अत्यंत मेहनतीने ती बोट उभी केलेली आहे। त्यांना या व्यवसायातला अनुभव आहे, त्यांनी अगोदर एक तयार करून 2 वर्षापूर्वी चालवली आणि आता त्या या व्यवसायात त्यांना चांगला जम बसलेला आहे आणि त्याच्यामुळे ते चांगल्या प्रकारे हा व्यवसाय चालू शकतात। महाराष्ट्रातले जेवढे पर्यटक आहेत त्यांना माझं आव्हान राहील की आमच्या एक तर कोकण सुरेख आहे, आमच्या खाड्या सुरेख आहेत आणि आता आम्ही जरी काय फटफट करून काय करून आम्ही पर्यटन उभं करतोय, तेव्हा तुम्ही आम्हाला सगळ्यांनी सहकार्य द्यावं अशी आम्ही तुम्हाला तुमची हात जोडून तुम्हाला विनंती आहे। 36 फूट लांब व 12 फूट रुंद अशा या बोटीवर एक बेडरूम, स्वच्छतागृह, हॉल, बाल्कनी आणि टेरेस अशी व्यवस्था आहे। या बोटीमधून एक वेळेला 10 प्रवासी दाबोळ खाडीमध्ये विहार करू शकतात। ही बोट फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास इंजिन ड्रायव्हर चालवतात, प्रशिक्षित खलाशी या ठिकाणी सेवा देतात। या बोटीने वेलदूर ते चिपळूण असा प्रवास करता येऊ शकतो। वेलदूर येथे प्रथमच हाऊस बोटचा प्रयोग करणाऱ्या तरुण पर्यटन व्यावसायिक दाम्पत्य म्हणून सौ रश्मी आणि रवी डांगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार, माझे नाव रश्मी रवींद्र डांगे। आम्ही एक सी व्ह्यू या नावाने एक व्यवसाय नवीन चालू केला आहे। त्याच्यामध्ये आमची एक पूर्वी छोटीशी पर्यटकांसाठी छोटीशी बोट होती, तिला आम्हाला चांगला प्रतिसाद असल्यामुळे आम्ही आता एक नवीन बोट तयार केले हाऊस बोट म्हणून। तिच्यामध्ये एक बेडरूम, एक हॉल छोटासा, त्याच्यामध्ये एक बाल्कनीची सोय आहे, त्याच्यात आपल्याला शौचालय एक आहे अशी एक बोट आहे आमची। त्याच्यामध्ये आम्ही समुद्रात मिळणारे मासे हे आम्ही पर्यटकांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना जेवण शिजवून देतो आणि त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना माशांचे पदार्थ बनवून देतो। बोट का सफारी बहुत ही अच्छा रहा, यहाँ पे पैनोरामिक व्यू है पूरा और यहाँ पे जब फ्लो ऊपर नीचे जाता है तो एक अलग सा एक्साइटमेंट, एक अलग सा अच्छा फील होता है सबको। बच्चे भी बहुत इंजॉय किए हैं, यहाँ पे डॉल्फिन भी बहुत दिख रही है, अभी सुबह के समय डॉल्फिन यहाँ काफ़ी रहती है और यहाँ पे जो अरबियन सी का टच रहता है ऑलवेज फील अच्छा कराता है। आसपास के पहाड़ों को देखते हुए समुद्र की किनारों पर घूमना बहुत ही अच्छा है और ऑलवेज आपको ये एक यादगार समय बताएगा। हाऊस बोट चांगल्या पद्धतीनं या बोटीमध्ये व्यवस्था केलेली आहे, एक कुटुंब व्यवस्थित पूर्ण राहू शकेल अशी व्यवस्था आहे। 7 जणांचे त्यांना परमिशन मिळालेलं आहे। एक ही एक या 4 तालुक्यातली दापोली, गुहागर, खेड, शिपुणे या 4 तालुक्यातलं दाभोळ खाडीला हा एक पर्यटनाचा वेगळा दिशा देण्याचं काम आज या सर्व मंडळींनी इथे केलं, त्याचं डांगे सर्व कुटुंबियांचं या निमित्तानं अभिनंदन।